नमस्कार गेल्या दोन दिवसांमध्ये पुणे सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातील जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चाफळ प्रकरणा संदर्भात निवेदन दिलेले आहे. काल लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब आणि मी दोघांनी जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं होतं की येत्या दोन दिवसांमध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब यांना या प्रकरणासंदर्भात निवेदन द्यायचे आहे. त्यानुसार आज आणि उद्या दोन दिवसांमध्ये हे निवेदन जाणारच आहेत. परंतु आज सकाळी अचानक तातडीची जय मल्हार क्रांती संघटनेची कोर कमिटीची फोन कॉन्फरन्सवर मीटिंग झाली. त्याच्यामध्ये या प्रकरणासंदर्भात स्वर्गीय चैतन्याताई बंडलकर हिला न्याय मिळण्यासाठी तसेच तिची एकतर्फी प्रेमातून निर्गुण हत्या करणारा अनिकेत मोरे याला फाशीची शिक्षा व्हावी आणि हे प्रकरण जलद गतीने चालवण्यात यावे या मागणीसाठी कठोर कारवाई करण्यासाठी आज लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्या गुरुवारी म्हणजे 30 सप्टेंबर 2021 सकाळी 11 वाजता कराड तहसील कचेरीवर जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने भव्य असा मोर्चा निघणार आहे. तरी जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना रामोशी बेरड समाजातील समाज बांधवांना व इतर समाजातील समाज बांधवांना मी नम्र आवाहन करतो की येणाऱ्या गुरुवारी म्हणजेच 30 सप्टेंबर 2021 रोजी कराड तहसीलदार कचेरीवर 11 वाजेपर्यंत हजाराच्या संख्येने उपस्थित राहायचं आहे. या काल परवा जो मॅटर झालेला आहे की चैतन्या बंडलकर हा अतिशय निंदनीय प्रकार आहे. हा महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना यानंतर अशा प्रकारच्या घटना घडू नये याच्यासाठी जय मल्हार क्रांती संघटना एक भव्य असा हजाराच्या संख्येत निषेध मोर्चा काढतोय. त्यानिमित्ताने सर्वांना मी नम्र आवाहन करतो की येत्या गुरुवारी 30 सप्टेंबर 2021 रोजी कराड या ठिकाणी तहसील कचेरीसमोर 11 वाजेपर्यंत जमा व्हायचं आहे. त्यानंतर आपण कराड येथील DYSP साहेबांना पण या संदर्भात निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर मोजके शिष्टमंडळ घेऊन आपण पाटण तहसीलदार साहेबांना सुद्धा निवेदन देण्यासाठी जाणार आहोत. तरी सर्वांना मी नम्र आवाहन करतो की येत्या गुरुवारी सर्वांनी 11 वाजेपर्यंत कराड तहसील कार्यालयासमोर जमायचं आहे आणि या हा निषेध मोर्चा यशस्वी करायचा आहे. धन्यवाद. जय मल्हार.